नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मंडळी, आज आपण जात आहोत ILIF 2727 सई पॅलेसला. अलिबागला आहे हॉटेल, आहे बजेट फ्रेंडली हॉटेल आहे. याचं बजेट किती आहे, त्यात काय काय इन्क्लुझिव्ह आहे, काय काय नाही आहे, जेवण कसं आहे, हॉटेलची रूम कशी आहे, बीच किती लांब आहे, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता मध्ये कुठलेही ट्रॅव्हलिंगचे बकवास शॉर्ट न टाकता डायरेक्ट आपण जाऊया हॉटेलला. सो हे आहे आपलं सई पॅलेसचं एंट्री. मी अल्ट्रा मोडमध्ये कॅमेरा ठेवून चालत होतो, त्यामुळे जरा शेकी झालाय व्हिडिओ, त्यासाठी माफी. इकडे लेफ्ट साईडला रिसेप्शन आहे, पार्किंगचे एक चार पाच गाड्या राहू शकतात एवढं पार्किंग. स्विमिंग पूल आहे आणि स्विमिंग पूलच्या व्ह्यू बरोबरच इकडच्या सगळ्या रूम्स आहेत. एक दोन माळ्याचीच बिल्डिंग आहे ही. आपल्याला 106 रूम नंबर मिळाली होती आणि बऱ्यापैकी मोठी स्पेशियस अशी रूम आपल्याला या हॉटेलमध्ये मिळते. रूमचे कॅटेगरीज नाही आहेत, आय गेस एकच रूम आहे. मी तुम्हाला रेकमेंड करीन हे मेक माय ट्रिप आणि बुकिंग्स डॉट कॉमवर हे हॉटेल अवेलेबल आहे, पण त्यांची पर्सनल साईट जी आहे ILIF 2727 सई पॅलेस, तिकडनं बुकिंग करा. तिकडनं प्राईस जे आहे ते कमी पडतं. सो आपल्याला बऱ्यापैकी मोठं कपाट, दोन एक्स्ट्रा गाद्या मिळतात. हे अय्यो एवढं अस्वच्छ जाऊ दे. बाकी तशी स्वच्छता आणि सगळं चांगलं होतं. ते एक कपाट सोडलं तर दोन खुर्च्या पण मिळतात. खुर्च्या किंवा आत्ताच्या मॉडर्न जमान्यात काय म्हणतात माहिती नाही. ॲक्च्युली पलंगाला लागून आपलं झोपतानाचं रिफ्लेक्शन आरशात दिसू नये असं म्हणतात, बट काही काही लोकांना हे आवडतं सुद्धा, एस्पेशली कपल्सना. जाऊ दे सावट विषय पुरे. बाथरूममध्ये आपल्याला फक्त दोन मेडिमिक्सचे साबण मिळतात आणि हँडवॉश मिळतो. बाकी बाथरूमसुद्धा बऱ्यापैकी असं स्वच्छ होतं. किंग साईज बेड आहे, दोन आरामात दोन जणं झोपू शकतात आणि खालीसुद्धा एक बिछाना टाकायला बऱ्यापैकी जागा होती. बऱ्यापैकी साईजचा टी व्ही, फ्रीज बोलणार होतो मी. खिडकीतनं हा व्ह्यू मिळतो या रूमला. पावसाळ्यात आय एम शुअर हे जरा जास्त चांगलं वाटत असेल. आणि या रूमची USP आहे ही बाल्कनी. छोटीशी का होईना, पण जर एक बाल्कनी असेल रूमला तर खरंच खूप रिफ्रेशिंग वाटतं. जर आपण त्या रूमच्या बाहेर पडून निसर्गाचा, मी आता निसर्ग किती दिसतो याच्यात माहिती नाही, बट हा व्ह्यू एन्जॉय करू शकतो. अगदी तुम्हाला बीच फेसिंग प्रॉपर्टी हवी असेल तर ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी नाही आहे. मी यांना विचारलं की तुमचं रेस्टॉरंट आहे का, तर रेस्टॉरंट यांचं नव्हतं. यांनी एक मेन्यू कार्ड दिला होता वेगळ्याच रेस्टॉरंटचा, तिकडनं तुम्ही ऑर्डर करू शकता. पण यांच्याकडे या रेस्टॉरंटमध्ये थाळी सिस्टम नसल्यामुळे आम्ही बाहेर जाऊन हॉटेल शोधलं आणि दोन हॉटेल मी तुम्हाला रेकमेंड करेन. एक आहे नागाव सम्राट, ज्याचं मी तुम्हाला मेन्यू कार्ड आत्ता दाखवतो आहे, आणि दुसरं हॉटेल नागाव बीचलाच आहे फॅमिली कट्टा म्हणून. ते सुद्धा चांगलं हॉटेल आहे. आता एक्झॅक्टली मी तुम्हाला अंदाज देणार आहे की इकडनं बाय रोड जर तुम्ही ड्राईव्ह करणार असाल तर बीच किती लांब आहे ते त्या हिशोबाने तुम्ही ही प्रॉपर्टी बुक करायची किती नाही ते ठरवा. आणि हे विसरू नका, हे x2x आत्ता मी हा व्हिडिओ प्ले केला आहे. सो त्याच्यापेक्षा जरा जास्तच मिनिट लागली असतील नागाव बीचला पोचायला. एक गोष्ट निश्चित आहे की हा बीच जो आहे तो या हॉटेलपासून वॉकिंग डिस्टन्सवर नक्कीच नाही आहे. वॉकिंग जर चालत चालत तुम्ही गेलात तर आय थिंक अर्धा तास तरी नक्कीच लागेल. सो त्या हिशोबाने हे हॉटेल बुक करायचं की नाही ते ठरवा. बाय कार सुद्धा आम्हाला जवळजवळ 10 मिनिटं तर लागतातच पोचायला. बाकी रस्ता छान आहे, टिपिकल गावातला जो रस्ता आपण एन्जॉय करतो तसाच आहे, मातीचा. पावसाळ्यात हा रस्ता नो डाऊट खूप चांगला वाटत असेल. आता येऊया इकडच्या रूम रेटवर. मेक माय ट्रिप किंवा बुकिंग्स डॉट कॉम किंवा अगोडावर तुम्हाला ही रूम, आम्ही 3 जण होतो तर आम्हाला ही रूम 3,800-4,000 अशी दाखवत होती. आम्ही यांच्या पर्सनल साईट ILIF 2727 सई पॅलेस याच्या साईटवरनं बुक केलं तर 3 जणांचे आम्हाला 3,100 रुपये भरावे लागले, 3,100, ज्याच्यात ब्रेकफास्ट किंवा असं काहीही इन्क्लुडिंग नव्हतं.
अलिबागला या साईडला मोस्टली ब्रेकफास्ट इन्क्लुडिंग अशी खूप कमी हॉटेल्स आहेत किंवा काही पॅकेजेस देणारे सुद्धा कमी हॉटेल्स आहेत. मोस्टली फक्त स्टेज असतो, बाकी तुम्हाला सगळं एक्सक्लुडिंग असतं. पण 3,100 काय वाईट प्राईस नव्हती. आता बघा आपल्याला त्या हॉटेलमधनं निघून किती वेळ झाला असेल. मी तुम्हाला सगळे रूम रेट सुद्धा सांगितले. आत्ताशी आपण नागाव बीचला पोहोचतोय. सो जर तुम्ही चालत आलात तर आरामात तुम्हाला एक अर्धा तास लागेल, याच्यात काही शंका नाही आहे. हे सगळे लेफ्ट साईडला भरपूर हॉटेल्स आहेत. यातलं एक फॅमिली कट्टा हे एक चांगलं हॉटेल होतं, तिकडे सुद्धा तुम्ही जेऊ शकता. उकडीचे मोदक या दोन्ही हॉटेल्समध्ये, नागाव सम्राटे हॉटेलमध्ये आणि फॅमिली कट्ट्यामध्ये उत्तम. खेकडा थाळी, चिकन थाळी सुद्धा उत्तम. नागाव बीचचं एकदा आपण दर्शन घेऊया. चांगला स्वच्छ असा बीच आहे, पाणीसुद्धा बऱ्यापैकी स्वच्छ आहे. सो इकडच्या गव्हर्नमेंटला खरंच हॅट्स ऑफ. नागावला एंटर होताना मात्र तुम्हाला पर हेड काहीतरी 10-10 रुपये भरावे लागतात, किंवा गाडीचीच एंट्री फी असेल 30 रुपये. मग तुम्ही किती जण आतमध्ये असाल माहिती नाही. आमच्याकडनं 30 रुपये घेतले होते एंट्री पॉईंटला, त्यामुळे मी अंदाज लावला की 10 रुपये पर हेड असेल किंवा एका गाडीचे 30 रुपये असं असू शकतं. इकडे तुम्हाला कॅमल राईड, हॉर्स राईड, याला काय म्हणतात, कुठली बाईक ती जाऊ दे विसरलो, लहान मुलांना उड्या मारण्याची ट्रॅम्पोलिन आणि वॉटर स्पोर्ट्स पण आहेत. पाणी तुम्ही बघू शकता, चांगलं स्वच्छ पाणी. मस्त सनसेट एन्जॉय करा या पाण्यात. रात्रीचा ॲम्बियन्स, हे स्विमिंग पूल जे आहे ते 8:30-9 पर्यंत उघडं असतं रात्रीचं, त्यामुळे तुम्ही रात्रीसुद्धा टाइमपास करू शकता. इकडे चांगलं असं शांत वातावरण आम्हाला अनुभवायला मिळालं. मंडळी, आपल्या पहिल्या दिवसाचा सई पॅलेसचा स्टे जो आहे तो संपलेला आहे आणि आता आपण दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होणार आहोत. इकडनं हार्डली 2 किलोमीटरवर आहे चैत्रभान रिसॉर्ट. सो आता आपण तिकडे जाणार आहोत, जे नागाव बीचपासून याच्या एवढं लांब नाही आहे, थोडं कदाचित जवळ असेल. साईटच्या नुसार काहीतरी 500 का 600 मीटर्सवर ते आहे. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि याचा पुढचा भाग चैत्रभान रिसॉर्टचा तो सुद्धा पाहायला विसरू नका. धन्यवाद. सो जर तुम्ही फॅमिली बरोबर किंवा बॉयज ट्रिप जर तुम्ही प्लॅन करत असाल, जरा बजेट फ्रेंडली असं हॉटेल शोधत असाल, सो हे हॉटेल तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतं. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.